मी सुयश मिळ. यावर्षी दिवाळी तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाची आणि भरभराटीची जावं ही माझी इच्छा आहे. पण त्याचबरोबर प्रदूषण सध्या खूप वाढतं आहे, खूप गाड्या वाढलेल्या आहेत, ट्रॅफिक वाढलेलं आहे, आणि हे सगळं चालू असतानाच आपला जो फटाक्यांचा आनंद आहे तो थोडासा कंट्रोल करा. मलाही फटाके वाजवायला लहानपणापासून खूप आवडायचं, पण गेल्या काही वर्षात मी ते थांबवलं आहे, कारण फटाके खरं तर निकार खूप घातक आहेत पर्यावरणाला. नुसतेच फटाके नाही, कोणत्याही प्रकारचा धूर आजकाल जो काही आजूबाजूला आपल्याला दिसतो तो घातक आहे, पण फटाके आपण कंट्रोल करू शकतो. बाकी सगळा धूर जो आहे तो आपल्या गरजांसाठी तयार होतो, म्हणजे कंपन्यांमधनं येणारा धूर किंवा चिमणीजमधनं किंवा वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधनं येणारा धूर हा आपण कंट्रोल नाही करू शकत, कारण ती आपली गरज आहे. फटाके हा आपला आनंद आहे, आणि त्या आनंदाला जर आपण थोडासा आळा घालू शकलो तर कदाचित आपलंच पर्यावरण छान राहील आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना एक चांगलं एन्व्हायरमेंट असलेलं पुणे मुंबई किंवा तुमचं राहतं शहर मिळेल बघायला, आणि छान ताजी हवा घेता येईल अशी आशा व्यक्त करूया. त्यामुळे कृपया प्रदूषण विरहित दिवाळी साजरी करूया, शक्य तेवढे कमी फटाके वाजवा. मी कुठल्याही गोष्टीला बंद करा, बॅन करा असं म्हणणार नाही, पण जरा कंट्रोल करूया, कारण त्याच्यात आपलाच फायदा आहे. पुन्हा एकदा दैनिक प्रभातच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा.